डाउनलोड द Z5 ऐप नाउ. लॉकडाऊनमुळे सगळेच जण घरात अडकले, त्यामुळे मिळणाऱ्या या भरपूर वेळात अनेक जण सिनेमे, मालिका, वेब सिरीज बघतायत. अनेकांनी ऑनलाइन स्ट्रीमिंग चॅनल वरच्या वेब सिरीज बिंज वॉच करणं सुरू केलंय. त्यात आता यंग जनरेशन देखील इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या जुन्या मालिकांकडे देखील वळू लागलीय. 90s दशकांपासून ते 2020 पर्यंत काही मालिका या फक्त तरुण प्रेक्षकांसाठी प्रदर्शित करण्यात आल्या होत्या आणि या मालिकांना या तरुण वर्गाने चांगलंच डोक्यावर घेतलं. जाणून घेऊया अशाच सध्या लॉक लॉकडाऊन मध्ये ट्रेंड होणाऱ्या मालिकांविषयी. 2000 सुरुवातीला रिलीज झालेली मालिका म्हणजे नायक. अनिकेत विश्वासरावने या मालिकेतून टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केलं. कॉलेज लाईफ मध्ये एंट्री केलेल्या एका मुलाची गोष्ट या मालिकेतून दाखवण्यात आली. ही मालिका त्यावेळी हिट ठरली होती आणि या लॉकडाऊनच्या काळात ही मालिका पुन्हा एकदा पाहिली जाते. सतीश राजवाडे या दिग्दर्शिकाने त्याच्या सुरुवातीच्या काळात दिग्दर्शित केलेली आणि हिट ठरलेली मालिका म्हणजे दुनियादारी. आशुतोष कुलकर्णी, शर्वरी जमेनी, संदीप नार्वेकर यांच्या मुख्य भूमिका या मालिकेत होत्या. सुहास शिरवळकर यांच्या दुनियादारी या गाजलेल्या पुस्तकावर आधारित असलेली ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षक आवर्जून पाहतायत. झी युवा वाहिनीवर 2015-16 दरम्यान सुरू झालेली फ्रेशर्स ही मालिका ही कॉलेजच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका होती. या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. मिताली मयेकर, सिद्धार्थ खेरीड, रश्मी अनपट, शुभंकर तावडे यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका होत्या. लॉकडाऊन मध्ये बिंज वॉच केल्या जाणाऱ्या मालिकांमध्ये ही मालिका सध्या आघाडीवर आहे. अवखळ मुलगी आणि सिरियस मुलगा यांच्या क्यूट लव्ह स्टोरी आणि त्यांच्या करिअर स्ट्रगलची गोष्ट सांगणाऱ्या बन मस्का या मालिकेने देखील यंगस्टर्सची मनं जिंकली. शिवानी रांगोळे आणि शिवराज वायचळ यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका पुन्हा एकदा पाहिली जाते. जगातला बेस्ट क्रिकेटर बनण्याची इच्छा असलेल्या एका तरुण मुलाची गोष्ट सांगणारी जिंदगी नॉट आउट ही मालिका त्यावेळी हिट ठरली होती. तेजस बर्वेनं या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेचे सर्व एपिसोड इंटरनेटवर उपलब्ध आहेत आणि सगळेच जण हे एपिसोड आवर्जून बघतायत. अंकुश चौधरी, लोकेश गुप्ते, ऋजुता देशमुख, सोनाली खरे, मकरंद अनासपुरे आणि श्रेयस तळपदे यांच्या मुख्य भूमिका असलेली बेधुंद मनाच्या लहरी ही देखील एक गाजलेली मालिका होती. ईटीव्ही वाहिनीवर एकेकाळी ही मालिका खूप हिट ठरली होती. कॉलेज वयातील मुलं, त्यांची लव्ह स्टोरी, कट्ट्यावर केलेली धमाल या सगळ्या आठवणींना उजाळा देणारी ही मालिका सगळ्यांनाच आवडली होती. ही मालिका पुन्हा एकदा बघण्याची इच्छा अनेक प्रेक्षक इंटरनेटवर व्यक्त करतायत. सध्या इंटरनेटवर सतत बिंज वॉच होत असलेली आणि ट्रेंड मध्ये असलेली मालिका आहे दिल दोस्ती दुनियादारी. सखी गोखले, स्वानंदी टिकेकर, अम्य वाघ, पूजा ठोंबरे, सुव्रत जोशी आणि पुष्कराज चिरपुटकर यांची मुख्य भूमिका असलेल्या मालिकेनं अनेकांची मनं जिंकली. लॉकडाऊन मध्ये अनेकांनी या मालिकेचे एपिसोड पुन्हा एकदा पाहायला सुरुवात केली आहे. तर या होत्या तरुणाईला आवडलेल्या आणि पुन्हा एकदा बिंज वॉच होत असलेल्या काही निवडक मालिका. यापैकी कोणत्या मालिका तुम्हाला आवडल्या आहेत आणि कोणत्या मालिका तुम्हाला पुन्हा एकदा बघण्याची इच्छा आहे हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राइब करा राजश्री मराठी शोबज. डाउनलोड द Z5 ऍप नाउ.